नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। तर आता सारिकाचं काम चालू आहे, जनावर बांधायचं। तुम्हाला दाखवते दवका तिकडं, आणि चकुताई आपली दात घासत उभं राहिली होगा, है ना चकुताई? दात घासते, आज उशीर झाला तायला आमच्या आंघोळ करायला। आता भयाबी जरा थोडासा मित्रांनो कस झाले, चकुताई नीट झाली। आता भया म्हणते नाकातून वापी ती गरम, त्याला सर्दी ताप यायला लागलाय बघा। आणि माझं तर हातपाय थरथर कापायला लागलं, उलट्या झाल्या माझ्या। तर मी बी आपली एक गोळी खाल्ली कणकणीची, आता मी बी जरा रिलॅक्स आहे, मी शांत आहे। आणि तेव्हा तर भया बसला तुम्हाला, तेव्हा खाटावर बसलाय बघा। काय गिरानच मागे लागली येऊन झाली, सारखं कोण नाही कोण आजारी पडायला लागली, सर्दी येते, खोकला येतो, ताप येतो, काहीतरी चालूच आहे। सारी किंवा बी आजारीच होती, तर ती बी झाली ती आता नीट। आणि मित्रांनो आता कसं झाले, सारिका आता टॅक्टर केल्यामुळं सारिका आता कामाला जाते तेव्हा तेव्हा असते ते थांब घे। आता ती दोन चार वर्ष बसून असल्यामुळे त्यांना आता थोडस वेगळं वाटायला। चार वर्ष काय नाटक लावले, ती दोन वर्ष झाले नाही ट्रॅक्टर घेऊन, तो चार वर्ष मोकळत मोकळ बोलायचं बंद करा। लगेच राग येतोय ना बघा मित्रांनो, राग येतोय म्हणजे असं काय, 10 वर्ष बसून खाल्लं बघाय गेलं वगैरे झालं, ट्रॅक्टर घेतला दोन आडी हातात आला नाही, पैसे आले नाही ते बरं मित्रांनो। लोकांनी आपणाला लय लुटलं, लोबाडलं लोबाडलं म्हणजे एक रान असलं तर पाहुणे एक ही अशी करायची, पैसे देताना अजून आणि आपल्याला कसं आहे माहिती आहे मित्रांनो, आपण लय कुणाला काय ज्यादा बोलत नाही, कुणाला भांडण तंडण करत बसत नाही आपण। तर लोकांनी फसवा फसवी लबाड बोलणे, एक रान असलं तर पाहुणे एकर सांगणे, तर अशी भांडवगंडी करते ती, आणि त्यांची ही करते फायदा बघते त्यांचा। तर आम्ही काय केलं, कोणाचा फायदा बघाय नको आणि नापान तोटा बघाय नको। मी काय करतोय, आता माझा ट्रॅक्टर विकला, आता मी दुसऱ्या ट्रॅक्टरवर जातोय। लोकांचं आपणाला देणं बिलंय झालं, त्यामुळं आपण ते देणं देऊन टाकलं, मग आता जायचं ट्रॅक्टरवर दुसऱ्याच्या। आपणाला उलट बरं आहे तसं, जीव म्हणजे कसं त्याचा झिरो मेंटेनन्स, आपणाला नुसतं आपण चालवायचं तेल समजा त्यांचं, फक्त नुसतं चालवायचं। आपणाला एकराला 500 रुपये मिळतात, तर ती परवडते ह्याचा घोटाळा आटाळा समजा बघायचं म्हणल्यावर हे आहे, तर इकून टाकलं आपण ती नकोच म्हणलं आपणाला। पण आपला ट्रॅक्टर मग चांगला होता समजू होतं, पण आपणाला देणं लय झालं ना, त्यामुळं काय करतात ठेवून। आता उजवी जाईल आपला, आता निम्मं देणं गेलं आहे, अजून निम्मं राहिलं आहे, ती उज गेली आपलं देऊन टाकायचं। आणि हे काम केलेलं परवडते, आता सारी काय म्हणली मी बी काम करते बघा आता किती। आणि ह्याच्या अगोदर मित्रांनो सारी का आपली काम करत नव्हती बरं, म्हणजे घरचं करायची, पण असं बाहेर कुठं आम्ही तसलं काम उद्योग करत नव्हतो। तर आता सारी काय बी म्हणते असेल तेवढंच, घरी बसून काय करायचं आहे। तेव्हा तिकडं भाया बसलाय, तेव्हा तुम्हाला दाखवतो आता त्याला बी न्यायचं बघा दवाखान्यात, तेव्हा गेला लगेच। आणि आम्ही असं साध्या दवाखान्यात नेत नाही मित्रांनो, का माहीत आहे का, एकदा कसं होतं, एकदा तिथल्या आपल्या बारक्या दवाखान्यात नेलं, आणि बारक्या दवाखान्यात दावलं नाही फरक पडला, परत मोठ्या दवाखान्यात नेलं, त्यापेक्षा एकदाच आम्ही मोठ्या दवाखान्यात आणि लगी नीट होती ती, आणि पैसे त्यापेक्षा कमी जातात। आणि हिथं दोन वेळा दावा तीन वेळा दावा फरक पडत नाही शेवटाला, तर तापून नेतो आणि ज्यादा झाल्यावर ॲडमिट करा 12 भानगडी, त्यापेक्षा आम्ही एकदाच मोठ्या दवाखान्यात, म्हणजे थोड्या पैशात कमीत कमी खर्चात नीट होती पूर। तर आम्ही तसं करतो बा, तर व्हिडिओ बघा सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे। सर्वांना गुड मॉर्निंग, बाय मित्रांनो।